मित्रांनो, आपल्या संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने उन्हाळी 2022 परीक्षेसंदर्भात एक अत्यंत महत्त्वाचे आणि तातडीचे परिपत्रक काढलेले आहे. तर हे परिपत्रक काय आहे हे आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, मी विवेक शब्दांकुरिया यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आशा करतोय की व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला आणि वेळोवेळी अशाच खात्रीशीर अपडेटसाठी शब्दांकुरिया यूट्यूब चॅनलला आणि या परिपत्रकासाठी शब्दांकुरिया टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका. हे परिपत्रक त्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळेल. तर चला मित्रांनो, लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने काढलेल्या या परिपत्रकामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की उन्हाळी 2022 विद्यापीठस्तरीय परीक्षा प्रचलित पद्धतीने संचालन करण्याबाबत आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की COVID-19 जी परिस्थिती आहे ती लक्षात घेता उन्हाळी 2022 परीक्षा ज्या आहेत त्या ऑफलाईन पद्धतीनेच घेण्याचा विद्यापीठ प्रशासनाचा मानस आहे आणि त्या दृष्टिकोनातून जी तयारी आहे ती सुद्धा करण्यात येत आहे. त्यांनी असं सांगितलेलं आहे की उन्हाळी 2020 पूर्वी ज्या परीक्षा होत्या त्या ऑफलाईन पद्धतीने होत होत्या, तर त्याच पद्धतीने या परीक्षा आम्ही घेऊ हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. प्रचलित पद्धत म्हणजेच पूर्वीच्या पद्धतीनुसार आम्ही ही परीक्षा कंडक्ट करणार आहोत आणि जसं की COVID-19 नंतर परीक्षा ऑनलाईन झाल्या तर त्या पद्धतीने कुठल्याही परीक्षा होणार नाहीत. पूर्वीचा जो परीक्षांचा पॅटर्न होता त्याच पॅटर्ननुसार आणि त्याच पद्धतीनुसार तुमच्या ऑफलाईन पद्धतीने परीक्षा तुमच्या वेगवेगळ्या सेंटरवर जाऊन विद्यापीठ प्रशासन कंडक्ट करणार आहे असं त्यांनी या परिपत्रकामध्ये सांगितलं आहे. आणि सर्वात महत्त्वाच्या ज्या पुढच्या सूचना आहेत त्या लक्षात घ्या, त्या अशा आहेत की उन्हाळी 2020 परीक्षेपासून COVID-19 प्रादुर्भावामुळे व त्यानुसार झालेल्या टाळेबंदीमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांकडून परीक्षा आवेदनपत्र स्वीकारताना कोणत्याही प्रकारचे विलंब शुल्क आकारण्यात आले नाही. म्हणजे लक्षात घ्या, COVID-19 परिस्थिती होती त्यामुळं आपण ज्या ऑनलाईन परीक्षा दिल्या त्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची लेट फी लागलेली नव्हती. मात्र त्यांनी आता असं सांगितलेलं आहे की जर परीक्षा ऑफलाईन झाल्या तर या पद्धतीच्या जे शुल्क आहे ते आता आकारलं जाईल. म्हणजे पूर्वी कसं होतं की जेव्हा एक्झाम फॉर्म भरण्याची तारीख यायची तर त्या तारखेनंतर जर तुम्ही फी भरली तर तुम्हाला लेट फी पेच करावी लागायची. मात्र ऑनलाईन पद्धतीने जेव्हापासून परीक्षा सुरू झाल्या किंवा जेव्हापासून कोविड आला तेव्हापासून ही पद्धती बंद झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा ज्या विद्यार्थ्यांनी ठरलेल्या तारखेमध्ये फॉर्म भरले नाही त्यांना विलंब शुल्क भरावे लागेल असं विद्यापीठ प्रशासनाने कळवलेलं आहे. तरी विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की आता यापुढील ज्या परीक्षा आहेत त्या ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहेत हे विद्यापीठाच्या या परिपत्रकावरून कळालेलं आहेतच. मात्र सोबतच परीक्षा फॉर्मसुद्धा ऑफलाईन पद्धतीने आणि ठरलेल्या विहित नमुन्यातच आणि ठरलेल्या तारखेतच तुम्हाला भरावे लागणार आहेत. अन्यथा तुम्हाला दंड जो आहे तो भरावा लागेल. अशा प्रकारे महत्त्वाचं येथे परीक्षा नियंत्रकांनी काढलेल्या या परिपत्रकामध्ये त्यांनी सांगितलं आहे. तर आशा करतो नक्कीच ही जी माहिती आहे ती तुम्हाला कळालेली असेल. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल आणि या व्हिडिओला लाईक तर करालच. मनपूर्वक धन्यवाद.